विनाभाग बस क्रमांक MH20BL1830 ही अकोल्याकडे जात असताना रिजोरा ते वेळा दरम्यान इंजिन मधून बस पेट घेतल्याने चालकाच्या लक्षात आली. बसचे चालक सुरेश एकनाथ इंगळे यांनी गाडी रस्त्याच्या बाजूला थांबविली. बस मधील 38 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. थोड्याच वेळात इंजिनला लागलेली आग संपूर्ण बसमध्ये पसरली. यामध्ये बस जळून खाक झाली. ही बस राष्ट्रीय महामार्गावर जळत असल्याने दोन्ही बाजूने वाहनांची रांग लागली होती. या घटनेमुळे 2 तास वाहतूक विस्कळीत झाली होती. आग विझवण्यासाठी अग्निशमन बंबांना अकोला आणि बाळापूर येथून पाचारण करण्यात आले. विस्कळीत झालेली वाहतूक वेळा पोलीस चौकीच्या कर्मचाऱ्यांनी सुरळीत केली. सदर आग गाडीत झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.